नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपल्या YouTube चॅनल शेती उपायोजनामध्ये। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आजचा व्हिडिओचा आपला विषय आहे की कापूस या पिकामध्ये युरियाचा नेमका वापर केव्हा केला गेला पाहिजे। महत्त्वाची गोष्ट सांगतो मित्रांनो की या व्हिडिओमध्ये जी पण मी काही चर्चा करणार आहे ती माझ्या वैयक्तिक प्रत्यक्ष अनुभवातनं मला जे काही समजलंय त्याबद्दल मी चर्चा करणार आहे। काही तज्ज्ञ ह्या गोष्टीशी सहमत असतीलच असं नाही। चला तर मग सुरू करूया। बघा, युरिया हा जो हे जे खत आहे ते ग्रोथ हार्मोन्सचं काम करतं। मग आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की प्रत्येक पिकाची नैसर्गिक वाढ ही ठरलेली असते। म्हणजे सांगायचं तात्पर्य उदाहरणार्थ की कापूस या पिकाचा जर आपण विषय घेतला तर कापूस या पिकाची मला वाटतं की साधारणतः 45 ते 60 दिवसापर्यंत युरिया नाही दिला तर अधिक योग्य राहील। याचं कारण असं की आपल्या जमिनीतलं पूर्वीचं नत्र, हवेतलं नत्र, त्याचप्रमाणे आता मान्सून सुरू झालेला आहे तर मान्सूनमधल्या पावसाचं पाण्यातलं नत्र याच्यामुळे त्याच्यामध्ये त्याची नैसर्गिक वाढ व पिकाची नैसर्गिक वाढ याच्यामुळे पिकाची उंची योग्य पद्धतीने वाढत असते। अशामध्ये जर आपण परत बळजबरी त्या पिकाची उंची वाढवण्याचा प्रयत्न जर केला तर त्याचे काही दुष्परिणाम आपलं उत्पन्न वाढीवरसुद्धा होतात। आता तुम्ही म्हणाल ते कसं? समजा आपण एक कापूस या पिकाचं उदाहरण घेऊया की कापूस आपला 30 दिवसाचा झाला आणि आपण त्याला युरिया देऊन दिला तर दिल्यानंतर काय होईल? त्याची उंची वाढायला लागेल। नुसतं कापसाचं पीक आपल्याला नुसतं वाढवून काही करायचं आहे का? झाड नुसतं वाढवून काही करायचं आहे का? काहीच नाही। बघा, त्याच्यामुळे काय होईल की दोन फांद्यांमधला जो गॅप आहे तो वाढत जाईल आणि तो गॅप वाढल्यामुळे परिणामतः फांद्यांची संख्या कमी होईल। कारण की आपण खांद्याबरोबर डोक्याबरोबर कापूसाचं झाड झालं की आपण त्याचे शेंडे कुडून घेतो, परिणामतः फांद्यांची संख्या कमी होईल। फांद्यांची संख्या कमी म्हणजे फुलांची संख्या कमी, फुलांची संख्या कमी म्हणजे फळांची संख्या कमी, परिणामतः उत्पन्न कमी। त्याच्यामुळे पहिला भाग असा की युरिया हा साधारणतः माझं वैयक्तिक मत आहे की 45, 50, 60 दिवसापर्यंत युरियाच देऊ नये। काही शेतकरी तर असे पण आहेत की जे युरियासुद्धा देत नाही, असे पण काही शेतकरी आहेत, पण मी त्यांचं 100% समर्थन करत नाही। तो एक महत्त्वाचा खताचा प्रकार आहे। तर दुसरा महत्त्वाचा भाग असा की आपण लहान बाळाला उंची वाढवण्याचं कधी औषध देतो का? समजा 5 वर्षाचं बाळ आहे, त्याला कधी उंची वाढवण्याचं औषध देणार आहे का? नाही। ते योग्य वयातच आपण त्याला उंची वाढवण्याचं वगैरे जर औषध काही असेल तर ते देणार आहे। म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की प्रत्येक पिकाची नैसर्गिक वाढ जी ठरलेली असेल ती त्या पद्धतीने नैसर्गिक पद्धतीने होऊ द्या, ते चक्र डिस्टर्ब करू नका। दुसरा भाग असा, माझ्या निरीक्षणामध्ये आलं आहे की जेव्हा आपण युरिया हे खत कापूस या पिकाला देतो त्याच्यानंतर आपल्या कापूस या पिकावर रस शोषण करणाऱ्या किडींचा अटॅक वाढतो। तुम्ही म्हटल्यास प्रॅक्टिकली ह्यावेळेस ऑब्झर्व करा। त्याच्यामुळे सुद्धा मी साधारणतः 45, 50, 55, 60 दिवसापर्यंत मी युरिया न देण्यास सांगतो। त्याचं दुसरं कारण असं आहे की त्यामुळे मित्र कीटकांची संख्या वाढते। आता मित्र कीटकांची संख्या वाढल्यामुळे परिणामतः ते शत्रू कीटकांना खायचं काम करतात आणि तुमचा कापूस जो आहे तो कापसाचा एक फवारा टळून जातो। दुसरी गोष्ट, बरेच शेतकरी असे पण म्हणतात की आता कापूस ह्या पिकाला 30 दिवस होऊन गेले आहेत, मग आपण फवाराच मारलेला नाही आहे, मग आपण फवारा मारून द्यावा कशासाठी? मला एक सांगा, तुम्ही जर आरोग्य तुमचं चांगलं असेल, तुम्ही आजारी पडलेलं नसाल तर तुम्ही कधी असं म्हणतात का चला कधींचं दवाखान्यात गेलेलं नाही, आपण दवाखान्यात जाऊन यावं? तर ते झाड तुमच्याशी बोलतं। झाड आपल्याला जर सांगत असेल की माझं आरोग्य ठीक आहे, त्याचे आता ते सिम्प्टम्सवरनं आपल्याला त्या गोष्टी लक्षात येत राहतात, तर त्या पद्धतीने आपण ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे
की नियोजन व्यवस्थापनामध्ये हा महत्त्वाचा पार्ट आहे की युरिया हा साधारणतः 55-60 दिवसापर्यंत देऊ नये, ह्या मताचा मी आहे, हे माझं वैयक्तिक मत आहे. जर आपण ह्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, त्याचप्रमाणे जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा, जेणेकरून त्यांनासुद्धा ह्याचा फायदा होईल. चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत नमस्कार.